जय जय रघुवीर समर्थ। सज्जनों, सर्वप्रथम सर्वांना आधीच सांगू इच्छितो की काल माझं ऑनलाइन जे लातूरसाठी कीर्तन होतं त्याची वेळ 5 होती संध्याकाळची। त्यामुळे असं झालं की त्या गडबडीमध्ये काल मी हे करू शकलो नाही, कारण त्याच्यानंतर प्रश्नोत्तरांचं सेशन होतं, त्यामुळे बराच वेळ माझा त्याच्यात गेला। त्यामुळे काल माझ्याकडनं तुम्हाला मूर्खलक्षणाचा भाग पाठवता आला नाही, त्याबद्दल सगळ्यांना एकदा मी सगळ्यांची म्हणजे क्षमा मागतो आणि आज पुढच्या वेळेला सुरुवात करतो। आज 62वी ओवी आहे, अतिशय सुंदर ओवी आहे, बघूया समर्थ काय म्हणतात। श्रीराम समर्थ श्रीराम, अतिताचा अंत पाहे, कुग्रामा मध्ये राहे, सर्व काळ चिंता वाहे, तो ये कमूर्ख श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। तसं आपण आतापर्यंत मूर्ख लक्षणं बघत आलो आणि आपल्या नेहमीच्या पद्धतीने पहिले सरळ अर्थ जर बघायला गेलो तर अतिताचा अंत पाहे म्हणजे आपल्याकडे जो कोणी पाहुणा येतो, जो बाहेरची व्यक्ती येते, त्याला जो अजिबात मदत करत नाही, दुय्यम स्थान देतो। दुसरी गोष्ट, कुग्रामामध्ये जो राहतो, जो वाईट वस्तीमध्ये राहतो, तो एक मूर्ख। आणि तिसरं, सर्व काळ चिंतावा आहे, तो एक मूर्ख, म्हणजे जो सतत चिंताग्रस्त असतो, सतत टेन्शन प्रत्येक गोष्टीचं, तो एक मूर्ख। असा याचा अर्थ सरळ आहे। आता नेहमीप्रमाणे आपण अभ्यासक आहोत, तेव्हा आता ह्या दृष्टीने जर विचार केला तर स्वतःमध्ये हे मूर्ख लक्षण शोधताना एक असा विचार करून बघा, त्याच्यावर असं चिंतन आहे की अतीताचा अंत पाहे। इथे अंत पाहे याचा आपण म्हणतो ना की आज अगदी अंतच पाहायचा ठरवलेला आहे, म्हणजे शक्यतो तो कसा जात नाही याच्या सगळ्या व्यवस्था करायच्या। इथे आपण हा विचार करायचा आहे की आपल्याला, मागे मी अंतःकरण पंचक सांगितलं, मनाचे श्लोक याच्यावरच हे तुम्ही विश्लेषण ऐकलेलं आहे की या मनामध्ये संकल्पही येत असतो आणि या मनामध्ये विकल्पही येत असतो। म्हणजे बघा, आपले जे सततचे विचार आपल्या मनामध्ये येत असतात, यात चांगले विचारही येत असतात आणि वाईट विचारही येत असतात। पण काही माणसं ही अशी असतात ज्यांची सायकोलॉजीच मुळात अत्यंत निगेटिव्ह थिंकिंगची असते। मग हे हा जो पिंड आहे, या पिंडाला जर एक घर असा आपण उपमा दिली, जी समर्थाने मागे दिलीच होती, तसं हा पिंड आत्म्याचं घर आहे। बरोबर, आत्मा या अष्टधा प्रकृतीला वापरत असतो, त्यामुळे हा देह त्या आत्म्याचं घर आहे। या घरामध्ये एक सद्विचाराचा पाहुणा आला, चांगला विचार, चांगला संकल्प मनामध्ये येतो आहे, तर तो शक्यतो त्या संकल्प येतोय तरी त्याचा जो संकेत घेतच नाही, अतीताचा अंत पाहे। सुविचार मनामध्ये येतोय, त्याची हिंटच घेत नाही। एक चांगला संकल्प मनी येतो आहे, जो भगवंताचा संकेत आहे, जो ज्याला समजतच नाही आणि तो त्याकडे लक्षच देत नाही। आणि मग अशा माणसाचं जे पिंड आहे तो एक प्रकारे कुग्रामामध्ये राहणारच आहे, म्हणजे वाईट विचारांनाच तो फक्त ऍब्सॉर्ब करतो। चांगला संकेताचा पाहुणा आला तर त्याला तो अंत बघतो, म्हणजे त्याला मदत करत नाही, त्याला हाकलून देतो। आणि वाईट विचारांच्या कुग्रामामध्ये जो राहतो, आता नॅचरली आहे, तुमच्या पिंडात जर तुम्ही सारखे विकल्पच कॅरी केले तर तुमचं शरीर हे एखाद्या घाणेरड्या गावाप्रमाणे वाईट विचारांचीच वसती स्थान होतं। त्या मनात सतत नैराश्यच येतं, उदासीनता येते, आयुष्यात काही करू नये असं वाटतं, हा एक निगेटिव्ह थॉट। आणि दुसरा, अजून ह्याचं वाईट कसं करता येईल, त्याला त्रास कसा देता येईल, याचा मी वचपा कसा काढू, याचा बदला कसा घेऊ, असे ही निगेटिव्हच थॉट। म्हणजे काय झालं, हे पिंड, ही जी शरीर रचना आहे, ही भगवंताने इतरांसारखीच देऊन सुद्धा आपण केवळ संकल्पाचा संकेत न घेतल्यामुळे याला कुग्राम करून टाकलं। आणि मग ज्याची ही अख्खी वस्तीच वाईट विचारांची आहे,
त्याचं नॅचरली पुढे काय होणार आहे, तो समर्थ म्हणतात जो सर्व काळ चिंताव आहे, त्याला कायम काळजीच राहणार आहे का, त्याचं भवितव्य त्याला समजत नसल्यामुळे तो सतत निगेटिव्ह थिंकिंग करत राहतो. अशा या उभीचं चिंतन केलं तर लक्षात घेता सज्जनो की आपण संकल्पाचा संकेत घेतला पाहिजे. ईश्वर प्रत्येकाला विवेकामध्ये एक संकेत देत असतो, आपण विवेकाचं ऐकत नसतो. म्हणून समर्थ छान आपल्याला सांगतात की विवेक पाहणे बरा, त्यावर सारा सारा तो विचार करा. उपासकांची सूचना उपासना हे का सांगितलंय तर विवेकाचं ऐकणं म्हणजे ही ओवी आहे. हा विवेक म्हणजे तो आपल्याकडे आलेला अतीतासारखा आहे, त्याचा अंत पाहू नये, वेळेत त्याच्यावर विचार करावा आणि इम्प्लिमेंटेशन करावं आणि हे मूर्ख लक्षण टाळावं. बघा तुम्ही चिंतन करा आणि उद्या पुढची ओवी घेऊन तुमच्या समोर येईन. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.